नवीन येणाऱ्या कीर्तनांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवाच्या निमित्त या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तन परंपरांचं दर्शन घडवणारं हे यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलच्या प्रकल्पात आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. नमस्कार. आपला निवास कासवाच्या पाठीवर असेल तर कासव हलेल तसे घर हलणार, मुक्काम हलणार, निसर्ग बदलणार. आपल्याला जर आपले स्थान अढळ पाहिजे असेल तर ते अढळ अशा भूभागावर बांधले पाहिजे. आपले सुख जर आपण नश्वर गोष्टींवरच अवलंबून ठेवले तर सुख देखील नश्वरच हाती येणार. म्हणून संत नेहमी शाश्वतावर प्रेम करतात. यासाठीच ते देवाला मागणे घालतात की आम्हाला नश्वर सुख देणारी धनसंपदा नको, तर शाश्वत सुख देणारा संत संघ हवा आहे. न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. या अभंगावर निरूपण करीत आहेत हरिभक्त परायण श्री सेयस बुवा बडवे. तर ऐकूया हे सुमधूर कीर्तन. श्रीमन्महागणाधिपतये नमः. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माजितशङ्करप्रभुदेवे देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा, गुरुस्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्ददो ज्ञानराजा सुपात्र, तया अटविता महापुण्यराशे नमस्कार माझा. सद्गुरु ज्ञानेश्वरासि जया सा जनी जन्मनामात झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ति. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. श्री मातृपितृचरणकमलेभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री जानके जीवनस्मरण, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ मङ्गलमूर्ते मौर्य अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त. रे दे रे ना
रे दे रे राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम नवनीरदस नवनीत प्रिय रदस नवनीत प्रिय सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम वाह शरणागत दे शरणागत देना शरण गद शरण गद शरणागत देना चरणिने करुणा दृष्टि निहारि जय जय निसद निपदम अपगम रेग सर निस जय जय राम जय जय राम राम निसद निपदम अपगम रेग सर निस जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय
रूप बघतालो जनी रूप बघतालो जनी रूप बघतालो जनी सुख झाले हो साजडी सुख झाले हो साजडी साजडी सुख झाले हो साजडी झाले हो साजडी साजडी सुख झाले हो साजडी सुख झाले हो साजणी 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 सुख झाले हो साजडी सुख झाले हो साजडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखा दे आगर 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 बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवे वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल रघुपति राघव राजा राम पति पावन सीताराम 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 कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय बोला भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ रे नाद रद नाद गम बसानी ने प गम पम गम गसानी पनी जाग हे चेदान देगा देवा हे चेदान देगा देवा हे चेदान देगा देवा हे चेदान देगा देवा हे जी दान दान देगा देवा तुझा
नलगे मुक्ते धन संपदा 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 नलगे मुक्ते धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा दान 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 देगा देवा हे जी दान देगा देवा हे जी दान देगा देवा तुगा मणे गर्भवाजी तुगा मणे गर्भवाजी गर्भवाजी तुगा मणे गर्भवाजी गर्भवाजी तुगा मणे गर्भवाजी सुख घालवे आम्हाजी घालवे आम्हाजे 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 घालवे आम्हाजे दान दान देगा देवा हे जे दान देगा देवा हे जी दान देगा देवा देगा देवा देगा देवा सीतागांत स्मरण जय जय राम ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवी तू मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही सद्गुरुनाथ महाराज के जय हे चिदान देगा देवा तुझा विसरन वावा गुण गायन आबडी हेच माझे सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी जगद्गुरु तुकाराम महाराज की हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे. आपल्याला सांगतायत की बाबा रे त्याचा विसर पडू देऊ नकोस. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं पण त्यांचं एक वाक्य ठरलेलं असायचं हे राज्य भावे ही तो श्रींची इच्छा त्याच्या कृपेनं घडतंय आणि त्याच्या कृपेनं सगळं पुढे चालणार आहे हे कायम मनामध्ये ठेवल्यामुळे महाराजांकडनं जी जी पावलं उचलली गेली ती सगळी यशस्वीरित्या पार पडली. संत याच पद्धती पुढे जातात. आम्ही काय कोणाचे खातो
तो राम आम्हाला देतो. पांडुरंग आम्हा तारिता पोषिता आणिकांची व्यथा काय येते. आमच्याकडनं करोळ घेणारा तो आहे, त्यामुळे आम्हाला कशाचीही काळजी नाही. म्हणून ते निर्धास्त असतात, सुखी असतात. आपण कालच्या अभंगामध्ये पाहिलं, विषय पाहत असताना आपण इतके दुःखी असतो. संतांचं सुख आणि आपलं सुख यामध्ये फार फरक आहे. संत सुखी असतात आणि आपण सुखी असतो. आपलं सुख कसं बोलायचं झालं तर असं आपण म्हणतो ना, सुख 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 सुख. आपलं सुख तेवढंच असतं, सुख 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 सुख. पण संत सुखी असतात. आपण सुख छोटं का आपलं, याला कारण आपलं सुख हे प्रत्येक गोष्टीवरती अवलंबून असतं. उदाहरण द्यायचं झालं तर आपण बरेच जण लहानपणी बाहुली खेळत असतो. मग ते मुलगा मुलगी असली, लहानपणी त्या बाहुलीचं अॅट्रॅक्शन असतं. ही माझी बाहुली, हा तुझा बाहुला. मग पूर्वी बाहुला बाहुलीचं लगीन असायचं, मजा असायची. लहानपणची बाहुली, या बोलायचं झालं तर लहानपणी ती बाहुलीचं अॅट्रॅक्शन असतं, आवड असते. मोठं झाल्यावरती कॉलेजमध्ये गेल्यावर बाहुली बदलते, आणखीन पुढे बाहुली बदलते, बाहुली बदलत बदलत जाते. म्हणजे सुख हे प्रवासी सुख होतं. म्हणजे बाबा बेलसरे फार सुंदर शब्द वापरतात, एका जागी स्थिर सुख नसतं, बदलत राहतं, म्हणून आपण दुःखी होतो. पण संत मात्र सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी, सगळं सुख त्याच्या पायी वाहिलेलं असतं. कारण तो सुख देणार आहे, तो नुसता नव्हे सुखाचं आगर आहे. म्हणून निर्धास्त असतात. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी दसरा इतका उन्माद असतो, कारण त्यांना ठाऊक असतं, देवा आम्ही तुला मिळवण्यासाठी गुण गायीन आवडी, तुझ्या आवडीनं गुण गाऊ, तेच आम्हा सर्वजुळी. याच्यासाठी नलगे मुक्ती धन संपदा, काय शब्द वापरलाय जगद्गुरु तुकोबारांनी, मुक्ती सुद्धा नको. आपण सगळेजण त्याच्यासाठी झटत असतो, पण तुकाराम महाराज म्हणतात मला ती नको. वास्तविकता गंमत अशी आहे, नलगे मुक्ती धन संपदा. काही जण म्हणतील हा क्रम चुकल्यासारखा वाटत नाही का, मुक्ती धन संपदा असं नाही आहे. संपदा पहिली, धन आणि मग मुक्ती असं पाहिजे ना. पण लक्षात ठेवा, हे मागणं मागतायत तुकाराम महाराज संत या पातळीवरून. त्यामुळे ते पहिली मुक्तीच नको म्हणणार. संपदा धन आहे त्यांच्यासाठी नाही जो, त्यांना मुक्तीही नको. ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी फार सुंदर सांगितले, जया भक्तीची येतुली प्राप्ती, जया भक्तीची येतुली प्राप्ती ते कैवल्याते मागे सर म्हणते. ज्याला भक्ती प्राप्त झाली त्याच्यासमोर कैवल्य सुद्धा नको म्हणत. नको का? देवा तुझ्याकडे आलो, तुझ्याकडे आलो, तुझा झाल्यावरती काही मजा नाही आहे. तू देव मी भक्त ऐसे करी, आपण वेगळे राहू, त्यामुळे आम्हाला मुक्ती नको. ही भक्ती तिथे नाही आहे. तुझ्याजवळ आल्यावरती तू आमच्याजवळच राहणार आहे, पण इथे जी भक्तीने तुला मिळवायची ताकद आहे ना, ती कुठे मिळणार हो. म्हणून एक सुंदर अभंग आहे की ती भक्तीची ताकद काय असते. सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, सांगड बांधारे, बांधारे बांधारे भक्तीची, ए बांधारे बांधारे भक्तीची, ए सांगड बांधारे भक्तीची, सांगड बांधारे.
त्याची सांगड बांधायची का रे भक्तीची सांगड बांधा रे संसार सागर सागर संसार सागर सागर संसार सागर सागर संसार सागर भरिला जातो दूर भरिला जातो दूर सांगड बांधारे भक्तीजी संसाराचा सागर आहे तो भरलाय त्याच्यातून बाहेर जायचं असेल तर भक्तीची सांगड पाहिजे. या संसाराच्या सागरात काय आहे लाटा येतात त्या लाटा कशा फार सुंदर वर्णन केले लाटा उसळती विषयांच्या लाटा उसळती विषयांच्या लाटा उसळती विषयांच्या लाटा 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 उसळती विषयांच्या लाटा उसळती लाटा सतत चालू असतात विषयांच्या. ही लाट संपली की दुसरी येते. एक जण पोहायला गेला समुद्र स्नानाला आणि पाण्याच्या काठावरती जाऊन उभा राहिला असा. दीड दोन तास झाले पाण्यात आजच शिरायला तयार नाही. त्याच्याबरोबरचे पाण्यात गेले पाण्यात तर पोहून आले आंग पुसून आले तरी हा असाच उभा. मित्रांनी विचारला अरे जा ना तू. तो म्हणला नाही ही एक लाट गेली समुद्राच्या लाटा थांबल्या की मी समुद्रात उतरणार आहे. मित्र म्हणाले अरे तो समुद्र आहे त्या लाटा थांबत नाहीत. ताकदवान असेल तोच त्या लाटा सोडून तोडून आत जातो. कारण लाटा उसळती विषयांच्या लाटा लाटा उसळती विषयांच्या आणिक प्रपंचाच्या आणिक प्रपंचाच्या सांगड बांधारे सांगड बांधा. या लाटा छेदून विषयांच्या लादा लाटा छेडून आत जातो आपण. आत गेल्यावरती भवरा उभा असतो. भवरा समुद्रामध्ये भवरे येतात मध्ये. पहिल्या लाटा सोडल्या की आत गेल्यावरती भवरा सुरू होतो. तो भवरा कुठला संस्कृते भोवरा भोवरा दे भोवरा भोवरा समुद्र दे भोवरा भोवरा संस्कृ दे भोवरा संस्कृ दे भोवरा भोवरा संस्कृ दे भोवरा फिरवे तो घर घरा. संस्कृती संसाराचा भोवरा आहे तो घरा घरा घर 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 फिरवत असतो. फिरवे तो घर घरा घर घरा घर घरा फिरवे तो घर घरा फिरवे तो घर घरा फिरवे तो घर घरा फिरवे तो तो गर गरा रांगड बांधारे भक्तीजी. या सगळ्यातनं सुटायचं असेल तर बांधारे 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 भक्तीजी सांगड बांधारे भक्तीजी सांगड बांधा सांगड बांधा सांगड बांधारे भक्तीजी. भक्तीची सांगड बांधल्याशिवाय पुढे जाता येत नाही. चालू होतं त्याच्याशिवाय जाता येत नाही हो. म्हणून म्हटलं ना जया भक्तीची येतुली प्राप्ती. ज्याला भक्ती प्राप्त झाली ना खऱ्या अर्थाने त्याला जगात काही नाही. सगळ्याला नाही म्हणायची सवय पाहिजे हो. संत काय आनंदात असतात देवा तुला ज्या अवस्थेत मला ठेवायचं असेल ना त्या अवस्थेत मी राहायला तयार आहे. अनुकूल्येन कृष्ण हा भक्ती उत्तम हा मधुसूदन सरस्वती म्हणतात की तुला ज्या अवस्थेत ठेवायचं ना तुला त्या अवस्थेत मला ठेवल्यावर आनंद वाटतोय ना मग तुझ्या आनंदात मला आनंद आहे. म्हणून त्या कुंती मातेनं भगवंताकडे मागणं मागितलं विपद संतुना शश्वत तत्र तत्र जगद्गुरु हे देवा कृष्णा मला द्यायचं झालं तर भरपूर दुःख दे
का दुःखात तुझं स्मरण आहे आणि तुझं स्मरण झालं की तू येतोस, मग तू आल्यावरती दुःख राहत नाही, सुख राहत. म्हणून तुकाराम महाराज इथे मागणं तेच मागतात की बाबा रे, न लगे मुक्ती धन संपदा या सगळ्यामुळे मी या सगळ्यात अडकणार आहे, त्याच्या पलीकडे काय पाहिजे. तर संत संग दे सदा, संत संग चांगला संग दे बाबा रे. म्हणून आपल्याकडे श्लोक पण म्हटला जातो बघा, सुसंग ते सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. मी आत्ता असं म्हणीन, हे 2021 साली सुसंगती निदान घडो, बाकीचं पुढचं नंतर. चांगली संगत आत्ता घडू दे बाबा, बिघडवायला सगळेच तयार आहेत, घडवणारच कोण राहिलं नाहीये. चांगली संगत आणि वाईट संगत काय, एक दृष्टांत सांगतो, फार मला आवडीचा दृष्टांत आहे. एक कावळा आणि राजहंसाची गोष्ट आहे, इसापनीतीतली ही गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे राजहंस म्हटल्यावरती विवेक याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे राजहंस. हंस श्वेत बक श्वेत को भेदो बक हंस यो हो, निरक्षीर विवेक येतो हंसो हंसो बको बक. हा पाणी आणि दूध केल्यावर एकत्र केल्यावरती त्यातलं पाणी वेगळं काढतो आणि दूध पितो, त्याला हंस म्हणतात. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे ज्याला कळतं त्याचं नाव हंस. काय गंमत असते, एवढा चांगलं वाईट कळणारा हंस कावळ्याबरोबर मैत्री केली. काही वेळा नशीब बिघडतं, करावी लागते कावळ्याबरोबर मैत्री. तशातला हा कार्यक्रम, हंस आणि कावळा एक दिवस एका झाडावरती बसले होते. आता काही आहे का बघा मला सांगा, कावळा कुठे हंस कुठे, पण झाली, दोघांचं एकत्र आले आणि दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. काय चाललंय, कसं चाललंय, हे चाललंय, ते चाललंय, आपला राजा किती छान. तेवढ्यात त्या झाडाखाली त्या नगरीचा राजा येऊन दुपारी जरा विश्रांती घ्यायला लागला. प्रवासाला चालला होता, थकला होता, जेवण बिवण झालं म्हणून गर्द झाड होतं, झाडीच्या त्या सावलीमध्ये राजा झोपला होता. हंसानी पाहिलं आणि हंस त्या कावळ्याला म्हणाला, बघ आपला राजा इथे येऊन बसलाय, हा व्यवस्थित आहे म्हणून आपण व्यवस्थित आहोत, ही झाडं व्यवस्थित आहे, या राजाचं रक्षण झालं पाहिजे वगैरे चर्चा सुरू होती. तेवढ्यात काय झालं, सूर्य कलायला लागला होता, त्यामुळे कल्ल्यावरती त्या झाडांच्या पानांच्या मधून काही सूर्यकिरणं राजाच्या तोंडावर पडायला लागली, राजाची झोप डिस्टर्ब व्हायला लागली, शुद्ध मराठी भाषेत अशी डिस्टर्ब व्हायला लागली. म्हणून या राजहंसानी काय केलं, आपले दोन्हीही पंख असे त्या सूर्याच्या उन्हासमोर ठेवले, जेणेकरून ते सगळेच सूर्यकिरण माझ्या पंखात अडकतील आणि राजाला शांत झोप लागेल. आणि तसंच झालं, राजाच्या चेहऱ्यावरची सूर्यकिरणं एकदम थांबली, राजा शांत झोपला. तेवढ्यात काय झालं, त्या कावळ्यानं राजाच्या कपाळावरती पांढरं गंध लावलं. काय लावलं, कसं लावलं, एवढंच समजून घ्या, पांढरं गंध लावलं आणि कावळा उडून गेला. ते गंध पडल्यावरती राजा जागा झाला. हा कार्यक्रम कोणी केला म्हणून वर बघतोय तर तो हंस बसला होता पंख सोडून. राजाने धनुष्याला बाण लावला आणि हंसाचा वध करून टाकला. हंसाचा काहीही संबंध होता, कार्यक्रम केला कावळ्यानं आणि तो निघून गेला, पण काही काळ का होईना हंसाची संगत कावळ्याशी राहिली, त्यामुळे हंसाला आपला प्राण गमवावा लागला. म्हणून लक्षात ठेवा, संगत फार महत्वाचे. म्हणून तुकाराम महाराज मागणं मागतात की बाबा रे, संगत चांगली दे, बाकी मला काहीही नको तुझ्याशिवाय. आणि लक्षात ठेव, चांगली माणसं म्हणून आम्ही कायम सांगत असतो, चांगली माणसं न मिळतील आपलं दुर्दैव आहे. आपल्याला ज्ञानोबा राय, जगद्गुरु तुकोबा राय ही माणसं पाहायला मिळाली नाही, पण आपल्याकडे ज्ञानेश्वरी आहे, आपल्याकडे तुकाराम गाथा आहे, आपल्याकडे नाथ भागवत आहे, आपल्याकडे दासबोध आहे. कमीत कमी यांची तरी संगत आपण ठेवू शकतो की नाही. म्हणून आम्ही कायम सांगतो, आपल्याकडे जर श्रीमद भागवत असेल, आपल्याकडे दासबोध असेल, ज्ञानेश्वरी असेल, तुकाराम गाथा असेल, वाचा अथवा न वाचा, पण घरात हे ग्रंथ असलेच पाहिजेत. का? तर ज्ञानेश्वरी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मयीन मूर्ती असते. दासबोध म्हणजे दुसरं काही नाही, समर्थांची वाङ्मयीन मूर्ती आम्ही आमच्या घरात आणून ठेवली आहे. माझ्या घरातल्या माझ्या तरुण मुलांना ज्ञानेश्वरीतला अध्याय सोडून द्या, पसायदान माहीतच असलं पाहिजे. झिंझिन झिंझिन झिंगाट ऐकू तो शकतो की नाही,
त्याला ज्ञानेश्वरीतलं पसायदान माहितीच असलं पाहिजे. आता विश्वात्मके देवे कोणी म्हटले माहितीच पाहिजे. या सगळ्यासाठी मला सांगायचा मुद्दा, आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय कळलं पाहिजे, आणि चांगलं काय आणि वाईट काय कळण्यासाठी जगद्गुरु तुकोबा राय सांगतात की बाबा रे, मला तुझा विसर पडू देऊ नकोस. तुझा विसर जोपर्यंत माझ्यात आहे, स्मरण जोपर्यंत माझ्यामध्ये आहे, तोपर्यंत तुझा विस्मरण होणार नाही. आणि तुझं स्मरण असलं की जगामधलं मी काहीही कार्य करू शकतो, आणि ते कार्य माझ्याकडनं व्हावं, अद्भुत कार्य माझ्याकडनं व्हावं, जगाला चांगलं कार्य माझ्याकडनं मिळावं, यासाठीच तुझे गुण गाईनं आवडी, आणि त्यासाठी मला संत संग दे, जेणेकरून माझं काम मोठं होईल. म्हणून तर तुकाराम महाराज मूळ पद्या सांगतात की बाबा रे, तो दुसरा तिसरा काही विचार न करता हे चे दान देगा देवा, हे चे दान देगा देवा, हे चे दान देगा देवा, देगा देवा दान देगा देवा. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे 2 मिनिटं सगळ्यांनी भजन करूया. भजन करताना सगळ्यांनी जोरात टाळी वाजवायची, टाळीच्या दुप्पट आवाज येऊ दे, आणि देवाचं नामस्मरण मनसोक्त करा. विनोबा भावे म्हणतात त्याप्रमाणे हा माझ्या आयुष्यातला शेवटचा क्षण, असं समजून देवाचं नामस्मरण करावं. ती संधी खरी शोधावी, बघा काय आनंद मिळतो. एक क्षणभर देवाचं नामस्मरण करूया आणि मग आख्यानाकडे वळूया. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरि हरि, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, बजरंग बलि हनुमान की जय, अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. प्रसंग असा घडला, शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगाधर, शंकर शिव,
शंकर शिव गंगाधर शंकर शिव शंकर शिव गंगाधर गौरी हर सुख सागर गौरी हर सुख सागर शंकर शिव गंगाधर गौरतनो हास्यवदन गौरतनो हास्यवदन गौरतनो हास्यवदन गौरतनो हास्यवदन मदन दहन व्याघ्रांबर मदन दहन व्याघ्रांबर कर दर्शन हे पावन कर दर्शन हे पावन शंकर शिव गंगाधर शंकर शिव गंगाधर शंकर शिव शंकर शिव शंकर शिव गंगाधर नम पार्वतीवदे हर 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 महादेव भगवान शंकरांचं दर्शन घेतलं ओले त्यानं बाहेर आला हा पठ्ठ्या आतमध्ये जरी भगवान शंकरांचं दर्शन घेतलं तरी मनामधला देव मात्र वेगळा होता बरं त्याचं स्मरण कधीही चुकलं नव्हतं कारण त्याचं म्हणणंच होतं हे देवा आज जो काही मी आहे ते तुझ्यामुळे आहे बरं तू जर माझ्यातला काढून टाकलास तर मला काही किंमत राहणार नाही आणि त्यांनी स्मरण सुरू केलं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद आणि अशी धून लागली हो म्हणता म्हणता श्री कृष्ण गोविंद प्रद्युम्न दामो तर वेश्वनाथ मुकुंद वेष्णो भगवन् नमस्ते मुकुंद वेष्णो भगवन् नमस्ते भगवन् नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव जणवासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण आणि असं नामस्मरण चालू असताना नामस्मरण चालू असताना कानावरती शब्द ऐकू आले श्री राम जय राम जय 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 राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम याच्यापेक्षा त्याचा आवाज जास्त यायला लागला म्हणून यानंही जोरात म्हणायला लागला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री कृष्ण गो याला कळायला मार्ग नाही याच आवाजामध्ये हा पुढे निघाला आवाज कुठून येतोय बघण्यासाठी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आवाज कुठून येतोय म्हणून पाहिला पाहिला आला 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 आणि एका माणसासमोर नजर थांबली थांब समोर पाहिलं तर तिथनं श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय असा गजर चालू आहे चक्र फिरते घार 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 आपली उपासना जो पक्की असेल आणि जास्त बळकट असेल ना तर असं अज्ञात चक्र आपल्या अवतीभोवती फिरत असतं आपल्या उपासनेचं चक्र त्या चक्रामध्ये कित्येक संकट परस्पर निघून जातात आपल्यापर्यंत पोहोचू सुद्धा शकत नाही तेवढी आपली ताकद त्याला मराठी भाषेमध्ये ऑरा म्हणतात ऑरा
तो आपला वाढवावा लागतो. तो कशाने वाढतो? तो उपासनेनं वाढतो. म्हणून आपली उपासनेला दृढ चालवावी. जास्तीत जास्त उपासना झाली पाहिजे आणि आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांनी तर ती केलीच पाहिजे. कारण त्याशिवाय आपल्या लोकांना साधना आणि साध्य यामध्ये उपासना फार महत्त्वाची. आणि श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम बसले होते. कोण होते ते? करोनी पुच्छाची गुंडाळी, करोनी पुच्छाची गुंडाळी, वरी वैसले महाबळी. याला ओवी असं म्हणतात. कीर्तनात ओवी किती महत्वाची आहे. हा, ही जर ओवी मी अशी म्हटली असती, करोनी पुच्छाची गुंडाळे वरी बैसले महाबळी, तर ते कसं वाटलं असतं माहिती का? झेंडूच्या फुलावर बसली आळी. हा, बरोबर जमलं. त्यामुळे ते बसलेत ते महाबळी येतो. त्यामुळे त्यांच्यासारखंच करोनी पुच्छाची गुंडाळी वरी वैसले महाबळी. कोण होते? फोडून आपली छाती दाविले प्रभो भगवान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हे राम लक्ष्मण जानके जय बोला हनुमान गे, राम लक्ष्मण जानके जय बोला हनुमान गे, राम लक्ष्मण जानके जय बोला हनुमान गे. बजरंगबली हनुमान की जय. ते बसले होते हो स्वतःच्या पुच्छ, पुच्छ म्हणजे शेपटी, त्याची गुंडाळी करून वरती त्याच्यावरती मारुती राय बसले होते आणि चाललो होतो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय. याने पाहिलं आपल्यापेक्षा आवाज आणि वरती बसले. याने लांबून जप मारली, ओ आजोबा. आजोबांसारखेच दिसत होते, पापण्या सुद्धा पांढऱ्या झाल्या होत्या, मोठी दाढी झाली होती, केस मोठे पांढरे, असे आजोबा बसले होते समोर वरती आणि हा खालती उभा युवराज. ओ आजोबा. आजोबांनी असं पाहिलं, तुमचं नाव काय? मारुतीरांनी विचारलं, माझं नाव विचारणारा तू कोण? माझं नाव माहिती नाही येणार. अहो माझं नाव पांडुनृपती जनक जया, पांडुनृपती जनक जया, पांडुनृपती 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 जनक जया, पांडुनृपती पांडुनृपती जनक जया. माता कुंती अदुतनया, माता कुंती अदुतनया, धर्म भीम बांधव जया, धर्म भीम धर्म भेम धर्म भेम धर्म भीम बांधव जया, धर्म भीम बांधव जया, नामे विजय जो पांडुद्रुपदी जनक जया, पांडुद्रुपदी जनक जया, पांडुद्रुपदी पांडुद्रुपदी जनक जया, जनक जया हो. मारुतीरांनी विचारलं, हे काय गायलं? ते म्हणाले, हे माझं नाव आहे. एवढं? हो, म्हणजे एवढं म्हणजे आमच्या नावाला आमच्या आधी खानदानाचं नाव सांगावं लागतं, त्याशिवाय आमच्या नावाला किंमत नाही. म्हणजे पांडुनृपती जनक जया, माता कुंती यदुतनया, धर्म भीम बांधव जया, नामे विजय तो. माझं नाव विजय उर्फ धनंजय उर्फ अर्जुन म्हणती मजला. अर्जुन म्हणजे ते आत्ता प्रकरण नवीन कानावर आले तेच ना.
असं म्हटल्यावर अर्जुन असा काही लाजला हो. अर्जुन म्हटला असं एखादं प्रकरण असावं लागतंच, त्यामुळे आता असो. आजोबा तुमचं नाव काय? आजोबा तुमचं नाव काय? मारुतीराय म्हणाले या देहाला राम भक्त हनुमान असं म्हणतात. राम हा शब्द ऐकल्यावर अर्जुन म्हणाला राम राम कहीं पे सुना है ये नाम, राम राम कहा कुठे ऐकले कुठे ऐकले. कोणता राम म्हणे अर्जुन, वा कोणता राम म्हणे अर्जुन, कृष्ण भ्राता की रेणुका नंदन, के निरपराध वालीचे के निरपराध वालीचे केले जाने हनन तो राम. कोणता राम, कोणता राम म्हणे अर्जुन, कृष्ण भ्राता की रेणुकानंद, कृष्ण भ्राता बलराम की रेणुकानंद परशुराम, का निरपराध वालीला मारणारा राम. मारुतीराय म्हटले मला यातला कुठलाच राम आठवत नाही, मला एकच राम आठवतो, राम कौसल्येचे बाळ मंगलाचे जे मंगल, राम कौसल्येचे बाळ, राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा. मला एक राम माहिती, एक पत्नी एक वचनी एक भाणी, जगामध्ये माझ्या रामासारखा धनुर्धारी कोण नाही बरं. धनुर्धारी म्हटल्यावर हा अर्जुन म्हटला आजोबा 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 काय म्हटलात तुम्ही, धनुर्धारी ना आणि तुमच्या रामासारखा आहे 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 बरं आहे आहे. मारुतीराय म्हटले कोण आहे? तुमचा राम दुसऱ्या नंबरवर जाऊ शकतो, पहिल्या नंबरचा धनुर्धारी तुमच्या समोर उभाय. मारुतीराय म्हटले हे बघ बाबा, राम तुझ्यापेक्षा फार मोठा आहे. कसं काय सांगू का तुला म्हणे? अरे म्हणे त्या विश्वामित्रांच्या यज्ञामध्ये आमच्या रामानं बाण मारला सुबाहूला, आणि त्या सुबाहूला बाण मारल्यावरती त्या बाणाचा वारा लागला त्या मारीच्याला. मारीच हा सुबाहूचा भाऊ. मारीच्याला वारा लागला, तो मारीच डिंगकन जो उडाला तो ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणचं नाव झालं मारीचस, आत्ताचं मॉरिशस. तिकडे जाऊन पडला, याला म्हणतात बाणाची ताकद आणि बाणाच्या हवेची ताकद. तुझ्यात आहे का तेवढी? अर्जुन म्हणला तुम्हाला, तुम्ही जुन्या पिढीतली आहात, बागेश्वरीमध्ये सांगतो आमच्यात बाणाची ताकद काय असते ते. अहो काय सांगू, आमच्या मातोश्रीनं कुंती मातेनं गजगौरी व्रत केलं होतं आणि त्याच्या उद्यापनाला इंद्राचा ऐरावत हवा होता, तेव्हा आमच्या बंधूंनी म्हणजे कोण, आमचे भीमसेन दादा स्वर्गात गेले. कसे माहितीये? बाणावला बाण बाणाला बाण बाणाला बाण असे बांधत वृथा जल्पोनी वादिसे रामचरिता, वृथा जल्पोने वानिसे रामचरिता, मदबला पुढते जो काय करेता. वृथा त्यामुळे गेले कसे माहिती का सांगायचं तर, इंद्र गज बोतला आणिला भुजबळे, इंद्र गज बोतला आणिला भुजबळे. इंद्राचा ऐरावत पृथ्वीवर आणला आमच्या भाऊंनी. कशा? पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत जिना बांधला. जिना कशाचा? बाणाचा जिना. आणि त्या बाणांच्या जिन्यावरनं 12-12, 13-13 हत्तींचं बळ एका बाहूमध्ये असलेले आमचे भीमसेन दादा वर गेले आणि तो ऐरावत खाली घेऊन आले आणि आमच्या मातोश्रीनी गजगौरी व्रत पूर्ण केलं. याला म्हणतात बाणाची ताकद. तुमचा राम नंतर. आणि का आजोबा, तुमचा राम जर खरा धनुर्धारी असता तर तो लंकेमध्ये त्या सीतेला आणायला गेला कशाच्या माध्यमातून? दगडाच्या. दगडाचा सेतू बांधला की नाही? मारुतीराय म्हणले हो. मग
जर तुमचा राम धनुर्धारी असता तर त्यांनी दगडाचा नाही बाणाचा सेतू बांधला असता. याचा अर्थ तुमच्या रामाच्या धनुष्यावरती किंबहुना बाणावरती विश्वास नाही. कमकुवत आहे बाण तुमच्या रामागडचे. मारुतीने म्हणाली, एका हाताचा नाही हा, एक जर लावली ना याला तर त्या मारीच्या शेजारी जाऊन पडायचा, इतकी ताकद. पण जाऊ दे म्हणे, येऊ दे, ताब्यात येऊ दे. मारुती राय लक्षात ठेवा, बुद्धिमत्ता वरिष्ठ हो, आलं अंगात म्हणून लगेच उड्या मारून वार करणारे नाही, ताब्यात येऊ दे. मला कायम छत्रपती शिवाजी महाराज आणि मारुती रायांचं चरित्रामध्ये कायम साम्य वाटतं. अफजल खान आपल्या ताब्यात येऊ दे, मग आपण काय ते बघू. आपण तिकडे आत्ता गेलो तर घात होत आहे आपलाच, अविवेकी वागून उपयोग नाही. विवेकी क्रिया आपुली पालटावी, शत्रूला ताब्यात येऊ द्यायचा. आता आपल्या ताब्यात आलाय ना, मग आपल्या फील्डवरती त्याला खेळवायचा. आपण त्याच्या राज्यात गेलो, त्याच्या फील्डमध्ये गेलो की संपलो. आपल्या ताब्यात पहिलं घ्या. परिणाम, मारुतीराय म्हणाले, तुझं म्हणतोस तुझ्या बाणावरचा विश्वास आहे, चल इथे तुझ्या बाणाचा सेतू बांधून दाखव. आणि त्या सेतूवरून मी एकटा जाऊन दाखवतो, एकटा एकटा जाऊन दाखवतो. जर का तो सेतू मोडला नाही, तू जिंकलास, तर मी तुझ्याकडे नोकरी करीन. आणि जर का तो सेतू मोडला आणि मी जिंकलो तर तू काय करशील. अर्जुन म्हटला, आपली पेटंट प्रतिज्ञा, लाकडं गोळा करायची, अग्निकुंडात घालायची, अग्निकाष्ठ भक्षण करीन. ठीक आहे, हरकत नाही. आणि अर्जुनाने सेतू बांधला हो बाणांचा. इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी होता, त्यामुळे सिमेंट वगैरे व्यवस्थित वापरली आणि सेतू तयार. आणि मारुतीरायांना म्हटला, येऊ गा या म्हणे. आणि मारुतीराय पळत 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 आले आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणून जी उडी मारली. बोले, नादर दित्तानी दादानी दोम तादारे तोम, नादर दित्तानी दादानी दोम तादारे तोम, नादर दित्तानी दादानी दोम तादारे तोम. दि दोम दोम तनन तनन न दे रे ना, दोम दोम तनन तनन न दे रे ना, तदिय तारे दे रे तदारे तारे दानी, नादर दित्तानी दादानी दोम तादारे तोम, नादर दित्तानी दादानी दोम. दोम तनन न न न न दोम तनन न न न दोम दोम तनन दोम तन दोम तन दोम दोम. पळत 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 आले. दोम धन दोम धन दोम दोम धन दोम दोम धन दोम धन दोम. तो धीम धीम तदर तदारे तारे दानी, नादर दित्तानी दातानी, नादर दित्तानी दातानी, नादर दित्तानी दातानी दोम तदारे तोम, नादर दित्तानी दातानी दोम. दोम धन दोम धन धीम धन नंदर धीम धीम धन. पळत 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 आली आणि समोरच्या सेतूवरती दंडशी उडी मारली. दंडशी उडी मारली, सेतूचे तुकडे. अर्जुनाने ते पाहिलं आणि घामच पुसला हो. म्हाताऱ्यामध्ये फारच ताकद आहे. मला वाटलं होतं दाढी वाढली आहे, केस वाढलेत, म्हणजे काही ताकद दिसेल. अर्जुन निघालो असा पाय आपटत हरल्यावरती जातात तसा. मारुतीरायांनी विचारलं, ओ ओ नरवीर धनुर्धारी कुठे चालला, कुठे. अर्जुन म्हटला, एखादा LIC एजंट आहे का बघतो. चिंतू दादा, काही पॉलिसी आहे का बघा, जीवन सरल वगैरे काही झाय, सगळं वाटोळं झालंय. मारुतीराय म्हटले, चला आता एकच पॉलिसी, काय लाकडं गोळा करायची, चितेत घालायची, अग्निकाष्ट भक्षण. आणि मारुतीरायांनी लाकडं गोळा करायला सुरुवात केली. एका बकलीत झाड पकडावं, दुखल्या बसून काढावे, घ्या लाकडं. आणि अर्जुन अशी तोडायचा प्रयत्न करतोय. मारुतीराय म्हणते, अहो अर्जुनराव, ते जरा लाकूड, ओलं लाकूड ते जरा जास्त घ्या. का नाही, कसं चिते डोक्याखाली ठेवलं की कसं मंद जळत राहील. अर्जुन म्हणतोय, माथानं मरणावर टपलाय. हा ते वाळलेलं लाकूड तो ओणका दिसतोय का, हा तो घ्या. का छातीवर ठेवला की कसं पटकन जळून जाईल, जास्त वेळ नाही घालवायचा. आजोबा, मी काय म्हणतोय, काही होईल का आपल्यामध्ये सेटिंग. हा सेटिंग आता फक्त चितेचं. आणि चिता रचली, भाडकन चिता पेटली आणि अर्जुन उडी मारणार. ते उड्यात मारुतीराय म्हणले, ओ नरवीर, तुमचं कोणी आराध्य दैवत असेल तर त्याचं एकदा स्मरण करा. शेवटचं आत्ता आठवलं, आपलं कोणीतरी आराध्य दैवत आहे
आणि ते संकट पडल्यावरती धावून येतं, तिथेच हात जोडले, हे रुक्मिणी रमणा, हे द्वारकाधीशा, तुझ्याशिवाय मला कोण रे, धावता श्रे हरे जड करे बलसागर गोविंदा, धावता श्रे हरे जड करी बलसागर गोविंदा, तुझी आचरणी सादर वंदन, तुझी आचरणी सादर वंदन करीतो परमानंदा रे, करीतो परमानंदा, दे प्रसादा व्यंकटेशा जगताचा आनंदा, हरे नारायणा नारायणा नारायणा। अशी म्हणून उडी मारणार तेवढ्यात एक 5-6 वर्षाचं लहान पोरग पळत 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 आलो, ओ आजोबा ओ काका थांबा थांबा थांबा, पोराकडे पाहिलं मारुद्र्याने, अर्जुनाने पाहिलं इकडे, काय काका तुमचं नाव काय, मारुद्र्या म्हणले पोरा इकडे त्यांचं नाव विचारू नको, सगळ्या खानदानाचं नाव सांगतात ते, त्याचं नाव अर्जुन माझं नाव मारुती, असं असं झालं त्याचा हा परिणाम। पोरग हुशार होत, ते म्हटलं का आजोबा हे सगळं झालं याला पुरावा काय, पुरावा काय, पुरावा काय, आमच्या दोघा तुमच्या दोघात झालं, कोणतरी पंच पाहिजे की नाही, मग आता काही नाही आजोबा परत या काकांनी सेतू बांधावा, तुम्ही तो परत त्याच्यावरनं जावं, काय होईल त्याला मी पुरावा आहे पंच। मारुद्र्या म्हणले हरकत नाही, आणखीन एक उडी, पुन्हा सेतू बांधला आणि परत पडत 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 आले आणि उडी मारताना नामस्मरण करायचं विसरले। अर्जुनाने ती उडी पाहिली आणि लाकडं गोळा करायलाच पळाला, कारण ही उडी कन्फर्म आपलं डिपॉझिटच जप्त, पण मागासारखा धडाम धडाम आवाज आला नाही काही नाही, म्हणून अर्जुनाने मागं वळून पाहिलं, सेतू होता तसा, मारुतीराम बाजूला मुटकुळं करून पडले होते, अर्जुनाने जिंकलो म्हटल्यावरती नाचायलाच लागला, हे जीतमया जीतमया, जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो मी जिंकलो। मारुतीराय इकडे उठले अशी माती पुसतंय आणि म्हणतायत आजपर्यंत कधी उडी चुकली नाही माझी, उलट नाम मारुतीचे घ्यावे पुढे पाऊलं टाकावे असली माझी भूमिका असताना, प्रसिद्धी असताना माझी उडी चुकली कशी, ज्या अर्थी उडी चुकली त्या अर्थी हा जो मुलगा आलाय ना, तुका म्हणे येथे काहीतरी फॉल्ट आहे, या पोरात काहीतरी फॉल्ट आहे, आता फॉल्ट शोधायचा कसा, बुद्धिमत्ता वरिष्ठ काय साधी तो काय मारुती, त्यांनी काय करावं, तो मुलगा पळत आला असताना त्याची पावलं त्या समुद्राच्या वाळवंटामध्ये उमटली होती, मारुतीरायांनी काय करावं, त्या पावलाची माती कपाळाला लावली आणि कपाळाला लावल्यावर लक्षात आलं, लगी मोहे राम मेलन की आस, लगी मोहे राम मिलन गे आस, मिलन गे आस, मिलन की आस, राम मिलन के आस, प्रणाम राम मिलन के आस, चरणाला जाऊन स्पर्श केला आणि वर पाहिलं तर काय दिसलं, दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तो जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनं राम मेलन की आ। मारुतीला उठवलं, मारुतीराय म्हणाले भगवंता हा तुमचा भक्त हे कळलं असतं तर मी त्याची परीक्षा घेतली नसती। मारुतीराय सांगितलं तूही माझा आणि तोही माझा रे, आणि अर्जुनाने पाहतायत मारुतीराय कोणाला तरी नमस्कार करतात, म्हणून अर्जुनही पळत पळत निघाला, हा मुलगा कोण आहे नमस्कार करणारा, तर काय दिसलं आता अर्जुनाला दिसते, श्याम मिलन की आस लगी मोहे, मारुतीरायांना राम त्यांना श्याम दिसतोय, पळत 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 आले, हे मधुसूदना हे द्वारकाधीशा, म्हणून चरणाला मिठी मारली, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः वयं नमः श्याम मिलन की आस लभी मोहे यांना राम दिसतायत त्यांना श्याम दिसतायत दोघांनाही लक्षात आलं जग मे सुंदर हे दो नाम चाहे कृष्ण कहो या राम आकाशात पतितंतोयम यथा गच्छती सागर सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती दोघांनाही मोठं केलं आणि सांगितलं मारुती तुम्ही चुकलाय हरलाय आता यांची सेवा करावी लागणार मारुती राय म्हणाले काही हरकत नाही माझ्या रामाच्या दासाचा मी दास सेवा करायला तयार आहे म्हणून नमस्कार करायला गेले अर्जुन म्हटला नाही 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 नमस्कार नाही करायचा तुम्ही कुठला नमस्कार करणार आपण भगवान गोपालकृष्ण म्हणाले मारुती तुझ्यावर एक जबाबदारी द्यायची काय इथून पुढे फार मोठं महाभारताचं युद्ध होणार आहे त्या युद्धामध्ये या अर्जुनाच्या रथाचं सारथ्य मी करणार आहे त्या रथावरती आपण बसून कपिध्वज नाव धारण करावं एवढी इच्छा आहे मारुतीरायांनी कबूल केली लक्षात ठेवा अर्जुनाच्या रथावरती मारुतीराय कायम होते म्हणून तो कपिध्वज नाव ग्रहण झालं यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरहा तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतीर मम अर्जुनाचं काय भाग्य की भगवान गोपालकृष्ण आणि मारुतीराय दोघांची संगती लाभली म्हटल्यावर अर्जुनाचा रथ व्यवस्थितच पुढे जाणार हो आपल्याला हे असंच पाहिजे आपल्याला जर कोणी विचारलं ना बुवा तुम्हाला पुढचा जन्म कुठला हवा एक मागणं मागावं काय देवाकडे एक मागणं मागावं भगवंता मला पुढचा जन्म तुझ्या रथाचा घोडा व्हायला मला आवडेल का तुझ्या रथाचा घोडा झालो की माझ्या लगाम तुझ्याच हातात राहील मी पळीन पण मला माहीत असेल की माझी दोरी कोणाच्या तरी हातात आहे आणि त्याचं स्मरण मला कायम राहण्यासाठीच तुकाराम महाराज मूळ पद्यात म्हणतात हे चेदान देगा देवा हे चेदान देगा देवा हे चेदान देगा देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा हे चेदान देगा देवा देगा देवा देगा देवा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि म्हणूया धर्माच्या करिता अमास जगदे रामानी धाडीले ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर हे लाभले आता धर्म सख्या तुझ्या पुढतिहा नम्रत्व तेने असे इच्छा हो तशी मानसी करीतसे हा देह तुझा असे दुरिदांसे तिम्र जाव विश्वस्व धर्म सूर्य पाहू जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोर्या गोपाल कृष्ण भगवान की जय हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय न विसरता कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा देश विदेशातल्या करोडो मराठी बांधवांपर्यंत कीर्तनाचा संस्कार पोहोचवण्याचं एक आगळं वेगळं व्रत आम्ही हातात धरलंय तुमची शाब्बासकी तुमचे अभिप्राय याच्यावरच ही कीर्तनाची संस्कारधारा अशीच पुढे अविरत सुरू राहील असा मला विश्वास वाटतो हे कीर्तन लाईक करा हे कीर्तन शेअर करा कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुढील वेगवेगळ्या अभिजात कीर्तनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा